प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत। नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज। राज्यसभा सदस्यपदी नियुक्ती केली आणि खासदार म्हणून नामनिर्देशित 12 सदस्यांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करण्याची असेल तर ती मुणगेकर सरांची आहे, हेही या निमित्ताने राज्यसभेच्या रेकॉर्ड मध्ये नमूद आहे। 90% राज्यसभेतली उपस्थिती आणि 306 तारांकित आणि अतारांकित प्रश्न मांडून अनेक चर्चांमध्ये वैचारिक सहभाग घेणारे मुणगेकर सर संसदेतील 7 स्थायी सल्लागार आणि निवड समितींवर सदस्य म्हणून कामकाजात अतिशय महत्त्वपूर्ण योगदान त्यांचं राहिलेलं आहे। भारतातील विविध राज्यांमध्ये त्यांनी व्याख्यानं दिलीच, त्याचप्रमाणे चीन, USA, कॅनडा, UK, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान अशा अनेक देशांमध्ये व्याख्यानं देत आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभागी होत सरांनी आपलं खऱ्या अर्थाने ठसा उमटवलेला दिसून येतो। भारत सरकारच्या अधिकृत शिष्टमंडळाचं त्यांनी अनेकदा नेतृत्व केलेलं आपल्याला दिसून येतं। द एसेन्शियल आंबेडकर, डॉक्टर आंबेडकर सोशल डेमोक्रॅट, न्यू इकॉनॉमिक पॉलिसी अँड दलित अँड आंबेडकरी पर्स्पेक्शन अशी विविध पुस्तकं सरांची 14 पुस्तकं प्रसिद्ध आहेत। त्यातूनही महत्त्वाचं म्हणजे बाबासाहेबांची लेखनं आणि भाषणं यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिटरेचर रायटिंग अँड स्पीड 7 वर्ष वाचन आणि अभ्यास करून 450 पानांचं हे पुस्तक सरांचं अतिशय महत्त्वपूर्ण आहे। एकाच पुस्तकामध्ये बाबासाहेबांचे विस्तृत विचार आपल्याला त्या ठिकाणी अनुभवता येतात। 14 मार्च 2017 माजी पंतप्रधान मनमोहन सिंग साहेबांच्या शुभहस्ते सन्माननीय शरदजी पवार, सन्माननीय पी चिदंबरम, सन्माननीय सीताराम येचुरी यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत त्याचा प्रकाशन सोहळा संपन्न झालेला आपल्याला दिसून येतो। नवीन पिढीसाठी त्या ठिकाणी ऑडिओ बुक्स, ऑडिओ व्हिज्युअल्स, क्लिप्स तयार कराव्यात, जेणेकरून जी तरुण पिढी आहे जी इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या द्वारे अभ्यास करतात, किंवा आमचे असे काही बंधू असतील की ज्यांना वाचन करणं अवघड आहे परंतु जे श्रवण करू शकतात, त्या सर्वांची यातून सोय व्हावी, त्यामुळे अशा अत्याधुनिक सुविधा देखील पुरवण्याचा हा आमचा विचार आहे, मनोदय आहे। इथे जवळपास 3000 पुस्तकं आहेत। मागील वेळेस देखील मी सांगितलं की 3000 पुस्तकं 5000 करणं ही महापालिकेसाठी तशी छोटी गोष्ट आहे, पण पुस्तकांची संख्या वाढवणं हा आमचा हेतू हे ग्रंथालय निर्मितीच्या वेळेस पण नव्हता आणि आजही नाही आहे। इथे पुस्तकं यावीत, ती दर्जेदार यावीत, लोकांना त्याचा लाभ व्हावा या इच्छेतून अतिशय बारखून आम्ही या ठिकाणी पुस्तकं जमा करत आहोत। आणि योगायोगाने आज आपण लिहिलेला लेख या ग्रंथालयात आपल्याला प्रत्यक्ष बघता आला, त्यावर मला खात्री पटली की आम्ही चांगली पुस्तकं या ठिकाणी आणलेली आहेत। या ठिकाणी या ग्रंथ वाचनाबरोबरच मननाबरोबरच विचार देखील लोकांनी ऐकावेत, त्याचा वैचारिक जागर व्हावा म्हणून आम्ही या ठिकाणी मान्यवर व्याख्यात्यांची देखील व्याख्याने आयोजित करून एक सांस्कृतिक व वैचारिक परंपरा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत। पूर्वी व्याख्यान म्हटलं की पुणे आणि नंतर ठाणे किंवा दादर अशा ठिकाणी ती मर्यादित होती, आज त्या ठिकाणी व्याख्यानं होत नाही आहेत, परंतु मला आनंद आहे की आजपर्यंत हा कार्यभार स्वीकारल्यापासून ज्या ज्या वेळेस मी या स्मारकाच्या ठिकाणी व्याख्यानाला आलेलो आहे हा हॉल कायम तुडुंब भरलेला दिसतोय। मला आमच्या अधिकाऱ्यांना कधी विचारायची पाळी आली नाही, अरे व्याख्यात्यांना घेऊन येऊ का, हॉल भरला आहे का, असं विचारायची गरज वाटली नाही। अशी एक मला असं वाटतं की हा एक नवीन पायंडा, एक नवीन परंपरा आपण या स्मारकाच्या निमित्ताने आणि व्याख्यानांच्या निमित्ताने या महापालिका क्षेत्रामध्ये करत आहोत। याची शान सरांभोवती पांघरून सरांचं स्वागत या ठिकाणी करावं। त्याचप्रमाणे सर, माझी वसुंधरा अभियान जे राज्य शासनाचं आहे त्यामध्ये प्रथम क्रमांकाचं शहर आहे, त्यामुळे आम्ही तुळशीचं वृंदावन या निमित्तानं आपल्याला देत आहोत। आणि आपली तथागत भगवान गौतम बुद्धांची बुद्धिझम आणि इकॉनॉमिक्स हे आपले अतिशय अभ्यासाचे विषय आहेत, आपली अनेक पुस्तकं त्यावर प्रकाशित आहेत, त्याचंही या ठिकाणी या निमित्तानं बुद्धा शांततामय मूर्ती प्रदान केली जाते। आणि सर, आम्ही बुकेऐवजी बुक ही नवी संकल्पना राबवतो आहोत, त्यामुळे आपल्याला ही ग्रंथभेट या निमित्तानं दिली जात आहे। आणि हे विशेषत्वानं लेट्स रीड फाउंडेशनचे आमचे प्रफुल्ल वानखेडे आहेत, त्यांनी निवडलेली ही पुस्तकं आहेत सर, सगळी वाचक चळवळ संपूर्ण महाराष्ट्रभरात राबवण्यासाठी ते अथक काम करतात। दिल्लीमध्ये
जे अर्जुन पुरस्कार आणि विविध खेळांचे पुरस्कार जाहीर झाले त्याचं राष्ट्रपती महामहिम राष्ट्रपती महोदयांच्या शुभ हस्ते वितरण झालं. त्यामध्ये आमचा एक नवी मुंबईतला सुद्धा जलतरणपटू आहे, साहसी जलतरणपटूंमध्ये ज्यानं अतिशय उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली आहे असा तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार ज्याला नुकताच 3 दिवसांपूर्वी नवी दिल्लीमध्ये महामहिम राष्ट्रपती महोदयांच्या शुभ हस्ते प्रदान करण्यात आला असा शुभम धनंजय वनमाळी या निमित्तानं मंचावर येतो आहे. आयुक्त साहेब आणि डॉक्टर मुणगेकर सर या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते त्याचा यथोचित असा सन्मान या ठिकाणी होतो आहे. सरांच्या शुभ हस्ते त्याला मानाची शाल या निमित्तानं प्रदान केली जाते आहे. राष्ट्रीय स्तरावर अतिशय मानांकित असलेलं व्यक्तिमत्व सन्माननीय डॉक्टर भालचंद्र मुणगेकर सरांच्या शुभ हस्ते होणारा हा सन्मान सन्माननीय महापालिका आयुक्त डॉक्टर सन्माननीय राजेश नार्वेकर सरांच्या शुभ हस्ते त्याला ग्रंथभेट दिली जाते आहे. आणि दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की त्याचं मानपत्र जे आहे सन्मानपत्र महानगरपालिकेच्या वतीनं दिलं जात आहे तेही या निमित्तानं त्याला प्रदान करावं. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं शुभमचा होणारा हा सन्मान, नवी मुंबईच्या नावलौकिकात लक्षणीय भर घालणारा क्रीडा आणि सांस्कृतिक विभागाच्या वतीनं हा सन्मान होतो आहे. आणि विशेष म्हणजे जे आमचं स्वच्छ नवी मुंबई मिशन आहे, देशामध्ये तृतीय क्रमांकाचं स्वच्छ शहर आहे, राज्यामध्ये प्रथम क्रमांकाचं 2005-2002 पासून स्वच्छ शहर आहे. तर हा या स्वच्छ अभियान जे आहे नवी मुंबई मिशन आहे त्याचा स्वच्छता प्रसारक राजदूत देखील तो आहे हेही या निमित्तानं अधोरेखित करू इच्छितो शुभमबद्दल. त्याचं एक पुस्तक सर प्रकाशित झालेलं आहे, तोही या निमित्तानं तुम्हा दोघा मान्यवरांना ते पुस्तक, त्याचे वडील धनंजय वनमाळी हॉलीबॉलचे राष्ट्रीय प्लेयर आहेत, तर त्याचं पुस्तक या निमित्तानं प्रदान केलं जात आहे मुणगेकर सरांना आणि सन्माननीय राजेश नार्वेकर सरांना देखील हे पुस्तक या निमित्तानं प्रदान केलं जात आहे. सन्माननीय आयुक्त साहेबांना देखील हे पुस्तक प्रदान केलं जातं. मला लाट व्हायचं आहे असं पुस्तकाचं शीर्षक आहे, त्याचं पुस्तक या निमित्तानं दिलं जात आहे. आणि या व्यतिरिक्त एक आणखी छोटेखानी सन्मान आम्ही करू इच्छितो की या ठिकाणी आणखी एक सन्मान करू इच्छितो सर. नुकतं सर अर्थशास्त्राचे आपण अतिशय तज्ज्ञ आणि शास्त्रज्ञ आहात आणि हां सर, आणि आज अर्थशास्त्रावरचं ज्यांचं नुकतंच आलेलं पुस्तक सकाळ प्रकाशनने काढलं ते लिट्स रीड इंडिया फाउंडेशन जे आहे ज्याचं आमचं ग्रंथालय उभारण्यामध्ये ज्यांचं अतिशय अनमोल योगदान लाभलं, म्हणजे गेल्या वर्षी 1 डिसेंबरपासून 4 डिसेंबरपर्यंत आम्ही अक्षरशः वेळे झालो होतो त्या ठिकाणी कशा पद्धतीनं रचना करायची यासाठी, त्यामध्ये अतिशय अनमोल असे योगदान त्या ग्रंथालयाच्या उभारणीमध्ये ज्यांचं लाभलं, महाराष्ट्रभरात लिट्स रीड इंडिया फाउंडेशनची वाचक चळवळ राबवण्यामध्ये ज्यांचं अतिशय योगदान महत्त्वाचं योगदान आहे, आणि त्यांचं नवीन आलेलं जे पुस्तक आहे गोष्ट पैशा पाण्याची ते पुस्तक सर प्रकाशनपूर्व 30,000 पुस्तकं विक्री झालेली आहेत ॲमेझॉनवर, ज्याने हॅरी पॉटरच्या रेकॉर्डशी बरोबर केलेली आहे आणि प्रकाशनानंतर 30,000 प्रती संपलेल्या आहेत. असं 60,000 प्रतींचा विक्रम ओलांडणारं जे गोष्ट पैशा पाण्याची पुस्तक आहेत. प्रफुल्ल वानखेडे सर नेमके या ठिकाणी उपस्थित आहेत, मी त्यांना विनंती करीन की मंचावर यावं आणि त्यांनी सन्मानाचा स्वीकार करावा. हां सर, रॉयल्टी विषयी बोलतो, त्यांनी पुस्तकाच्या पहिल्या पानावर लिहिलेलं आहे सर की हे पुस्तक लेट्स रीड इंडिया मार्फत लेट्स रीड इंडिया सोडून ज्या वाचक तळवर राबवण्यासाठी संस्था काम करतात त्यांना ती रॉयल्टी एक एक करून दिली जाणार आहे पुस्तकाची. हेही खऱ्या अर्थानं स्वतः काही न घेता दुसऱ्यांसाठी देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हातच घ्यावेत अशी दातृत्व वृत्ती सन्माननीय प्रफुल्ल वानखेडेजी बाळगतात. केल्विनसारख्या ऊर्जा क्षेत्रातल्या 5 मोठ्या कंपन्यांचे ते राष्ट्रीय असे सर आम्ही सरप्राईजच देतो. तुळशीची या ठिकाणी त्यांना कुंडी दिली जाते आहे आणि एक पुष्पगुच्छ देखील त्यांच्यासारखा प्रफुल्लित पुष्पगुच्छ तुमच्या नावासारखा प्रदान केला जातो आहे. आणि आज या निमित्तानं सरांनी या सत्कारासाठी सुद्धा अमूल्य वेळ आपला दिला त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करत ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ विचारवंत शिक्षणतज्ज्ञ मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू भारतीय कृषीमूल्य आयोगाचे माजी सन्माननीय सदस्य माजी राज्यसभा सदस्य आदरणीय डॉक्टर भालचंद्र मुणगेकर सरांना विनंती आहे आपल्या जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांनी व्याख्यानाला प्रारंभ करावा. या वास्तूविषयी बोलू, त्याच्या आर्किटेक्चरच्या विषयी बोलू, ज्यांना पारितोषिक मिळालं आहे सन्मान त्यांच्याविषयी बोलू, की या हा जो टॉपिक जो आहे विषय त्याच्याविषयी बोलू. गेल्या 50 वर्षाच्या सार्वजनिक जीवनामध्ये अनेक प्रसंग, अनेक भाषणं,
जवळजवळ 20 ते 22 देशांच्यामध्ये मी गेलो, अनेक विद्यापीठांच्यामध्ये. पण आय वॉज नेवर कन्फ्युज्ड. कारण इथे आल्यानंतर प्रत्येक गोष्ट अशी आहे की ज्याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. एक तर असं आहे की संबंध आर्किटेक्चर जे बघितलं वाचनालयाचं ग्रंथालयाचं ते इतकी अभूतपूर्व आहे, इट इज जस्ट अमेझिंग. अमेझिंगला मराठीमध्ये तसा पर्यायी शब्द मला वाटत नाही आहे. म्हणून त्या पुस्तकांची मांडणी, वेगवेगळ्या विषयावरची पुस्तकं, बाबासाहेबांच्या संबंध आयुष्याचा जीवनक्रम, म्हणजे त्यांचं शिक्षणापासून ते जन्मापासून ते 6 डिसेंबर 1956 त्यांचा प्रवास, त्यांची चळवळ, त्यांच्यावर त्यांनी लिहिलेली आणि त्यांच्यावर लिहिलेली साधारणपणे 3000 जास्त पुस्तकं, ती मांडून ठेवण्याची एक विशिष्ट रचना, त्यातलं तंत्रज्ञान, त्याचं कलाकौशल्य, त्यातलं एलेगन्स, त्यातलं नाजूकपणा, त्याचा सिक्वेन्स, ह्या सगळ्या गोष्टी कौतुकास्पद आहेत. आणि मला असं वाटतं की फक्त महाराष्ट्रामध्ये नव्हे, फक्त भारतामध्ये नव्हे, तर ज्या प्रकारचे आपण उपक्रम करत आहात, ज्या प्रकारचं नाविन्य त्याच्यामध्ये आहे, ज्या प्रकारचं इनोव्हेशन आहे, इनोव्हेशन मीन्स ॲब्सोल्युटली सम सॉर्ट ऑफ न्यू थिंकिंग, नवीन क्षितिज, हे जर ध्यानात घेतलं तर नवी मुंबई महानगरपालिका ही सबंध देशातील एक उत्कृष्ट नगरपालिका असेल असं माझं स्वतःचं म्हणणं. हे म्हणत असताना मी बाकीच्या नगरपालिकांचा अपमर्दन करतो किंवा त्यांना मी कमी लेखतो असं नाही, परंतु ह्याच्यातली कल्पकता जी आहे, हा देश प्रामुख्याने पुतळ्यांचा देश आहे. म्हणजे पुतळे उभे करायचे आणि त्या पुतळ्यांच्या पाठीमागे असलेलं तत्त्वज्ञान विसरून जायचं. टू क्रिएट अ स्टॅच्यू अँड फॉरगेट द फिलॉसॉफी ऑफ द स्टॅच्यू असं एक भारतामध्ये प्रगत आहे. पण ह्याची संपूर्णपणे मांडणी करत असताना कुठल्याही प्रकारचा पुतळा नाही, एक विचारधन, विचारवेध, समाजाला नवीन दिशा देण्यासाठी आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टी यामध्ये आहेत. खरं म्हणजे मी स्वतःला गिल्टी समजतो, अपराधी समजतो की मी इतका लेट या कार्यक्रमासाठी कसा आलो. मला आपण या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी आपल्याला श्रीयुत राजेश नार्वेकर, त्यांचे सगळे सहकारी, त्यांना मी धन्यवाद देतो. आज 5 डिसेंबर बाबासाहेबांना उद्या त्यांचा 66वा महापरिनिर्वाण दिन आहे आणि आज आपण या निमित्ताने एक भाषण माझं ठेवलेलं आहे, एक व्याख्यान आयोजित केलेलं आहे. 1 वर्षाचा कालावधीमध्ये आपण जे सगळे कार्यक्रम घेतलेत ते कार्यक्रम, त्यासाठी आलेले सगळे वक्ते A to Z हे सगळे माझे जवळचे मित्र आहेत, गेली 50 वर्ष 40 वर्ष, नवे जुने सगळे. आणि त्यांनी मला असं वाटतं की ज्या ज्या विषयावर आपलं मार्गदर्शन केलेलं असेल ते विचार निश्चितपणे बाबासाहेबांच्या विचारांना, बाबासाहेबांच्या चळवळीला आणि एकूणच समाजाला मार्गदर्शन करणारे ठरले असतील याविषयी माझ्या मनात शंका नाही. सर्वप्रथम मी बाबासाहेबांना त्यांच्या 66व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करतो. आणि हा जो विषय जो आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आधुनिक भारताची संकल्पना, हा विषय माझ्या मनामध्ये जवळजवळ गेले 10 वर्ष आहे. त्याचं ओरिजिनल कन्स्ट्रक्शन्स इंग्रजीमध्ये आहे, डॉक्टर आंबेडकर्स आयडिया ऑफ इंडिया. सुनील खिलनाणीने हे पुस्तक लिहिलं होतं, आयडिया ऑफ इंडिया, त्याचं पॅरिसमध्ये प्रकाशन झालं होतं. आणि मी युनेस्कोच्या कॉन्फरन्ससाठी गेलो होतो प्लॅनिंग कमिशनमध्ये असताना, आणि त्या परिषदेला मी हजर होतो. अर्जुन सिंग HRD मिनिस्टर होते आणि सीताराम येचुरीबरोबर होते आणि मी गेलो होतो, कारण प्लॅनिंग कमिशनमध्ये शिक्षणाचा शिक्षण विभागाचा प्रमुख मी होतो. सुनील खिलनाणीचं पुस्तक जे आहे आयडिया ऑफ इंडिया, त्याच्यावरून मला असं वाटलं की त्या पुस्तकाच्या विषयी मी कॉमेंट करू इच्छित नाही, सुनील खिलनाणी माझे मित्र आहेत. पण तेव्हा मला असं पटकन स्ट्राईक झालं की संपूर्ण आंबेडकर वाचल्यानंतर, मगाशी आपण उल्लेख केलात तबक स्वारणी की व आय डोंट रिमेंबर सॉरी की व बाबासाहेबांचं समग्र वाङ्मय जे आहे 22 खंडांच्यामध्ये, ते वाचायला मला जवळजवळ 6 वर्ष लागली. 2009 मी माझी प्लॅनिंग कमिशनची टर्म संपणार होती आणि मग आपल्याला असं वाटलं की मला आता रुटीन ॲक्टिव्हिटी काय, डे टू डे ॲक्टिव्हिटी काय आपल्याला. मला असं राज्यसभेचा मेंबर होईल अशी मला आय नेवर इमॅजिन की मी राज्यसभेचा मेंबर होईन म्हणून. त्यासाठी मी प्रतिभाताई पाटील, श्रीमती सोनिया गांधी आणि डॉक्टर मनमोहन सिंग त्यांचं मी अत्यंत ऋणी आहे.
पण आय वॉज नेवर इमॅजिनिंग की एके दिवशी मी राज्यसभेचा मेंबर होईन म्हणून. त्यामुळे मला असं एक नित्याचं काहीतरी काम पाहिजे होतं म्हणून मी 2009 अगोदर बाबासाहेबांची सगळी पुस्तकं वाचलेली होती मी. आय हॅव गॉन थ्रू ईच अँड एव्हरी वर्ड दॅट आंबेडकर हॅज रिटन. आणि मग मी तो प्रयोग सुरू केला. 6 वर्ष मला लागली ते संकट वाचायला आणि जवळजवळ 10,500 ते 11,000 पानं जी बाबासाहेबांनी लिहिलेली आहेत ती 6-7 वर्ष वाचून 450 पानामध्ये मी इसेन्शियल आंबेडकरचं पुस्तक लिहिलेलं आहे. त्याची आता 15वी आवृत्ती सुरू आहे. त्याची 14वी आवृत्ती मी नार्वेकर साहेबांना आता दिली आणि ती बाबासाहेबांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करणारी गोष्ट आहे असं मी स्वतःला समजतो आणि मानतो. तो मुख्य मुद्दा असा आहे की व्हॉट वॉज आंबेडकरस आयडिया ऑफ इंडिया. बाबासाहेबांना कशा प्रकारचा भारत अभिप्रेत होता तशा प्रकारचा भारत अभिप्रेत जो बाबासाहेबांना होता तो भारत आपण निर्माण करू शकलो का, किती प्रमाणात तो आपण निर्माण करू शकलो, किती प्रमाणात तो आपण निर्माण करू शकलो नाही, तो निर्माण न करू शकलो त्याची कारणं नेमकी काय आहेत आणि पुढे आपल्याला नेमकं काय करायचं आहे हे आपल्याला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आय डोंट नो इट इज आता 8 वाजलेले आहेत परंतु तरीसुद्धा मला असं वाटतं की कमीत कमी विथ युअर परमिशन मला 40 ते 45 मिनटं आय विल हॅव टू स्पीक जर त्या विषयाला किमान न्याय द्यायचा असेल तर. उद्या 7:30 चैत्यभीमर गव्हर्नर येणार आहेत आणि 7:55 आणि ती समिती जी आहे चैत्यभीमर महानिर्वाण समिती त्याचा मी पॅटर्न असल्यामुळे मला 7 चैत्यभीमीवर जावं लागेल. पण एनिवे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार केल्यानंतर आपल्याला असं वाटतं की म्हणजे असा माणूस होऊ शकतो ह्याच्यावर देखील विश्वास बसू शकत नाही इतके बाबासाहेब मोठे होते. म्हणजे आईन्स्टाईन असं म्हणाले गांधीजींच्या विषयी की फ्युचर जनरेशन्स वुड नॉट बिलीव्ह दॅट मॅन लाईक गांधी वॉक्ड ऑन दिस अर्थ. या देशातल्या काही न्यायमूर्तींचं पण एवढं अज्ञान आहे. न्यायमूर्ती फॉरगेट अबाउट ऑर्डिनरी पीपल, न्यायमूर्ती सर्वोच्च न्यायालयाचे वकील त्यांच्यामध्ये चर्चा झाली टाइम्स आणि राज्यसभा मेंबर असताना त्यांच्या डॉक्टर जे क्लस आहे राखिवलेला फक्त 10 वर्ष होत्या. किती वर्ष राखिवलेला वाढणार म्हणाले जेव्हा जेव्हा त्यांना अत्यंत श्रेष्ठ दर्जा बाबासाहेब राष्ट्र असं जेव्हा कधी कधी असं मनामध्ये विचार येतो तेव्हा आपण विचार करताना हा माणसाने काय भोगला आयुष्यामध्ये. इथं आता वरळवरणं तुमच्याकडे सांगितलं गाडी मोठी पाठवून द्या त्या माणसाने कसा प्रवास केला असेल. अख्खा भारत अख्खा महाराष्ट्र रात्र दिवस बैलगाडीतून ट्रकातून टेम्पोमधून किती फिरला असेल. आयुष्यभर 100 वर्ष आपण जरी प्रयत्न जरी केले तरी बाबासाहेबांच्या ऋणातून आपण मुक्त होऊ शकणार नाही इतकं बाबासाहेबांचं ऋण. आणि हे बाबासाहेबांचं ऋण फक्त दलितांच्यावर नाही, प्लीज डोंट मिसअंडरस्टँड. या देशासमोर त्यांनी सांगितलं मी बौद्ध धर्माचा स्वीकार जो केलेला आहे तो स्वीकार यासाठी केलेला आहे की ह्या देशाच्या इतिहासामध्ये माझं नाव विध्वंसक म्हणून राहता का बने. प्रत्येक क्षणोक्षणी आय एम द इंडियन फर्स्ट आणि इंडियन लास्ट. आपल्याला गाडीमध्ये जाताना रेल्वेच्या माणसाच्या डब्यामध्ये पाय पडला आपल्या पायावर तर आपण किती भडकतो लगेच. मी इतकी अवहेलना सहन करून म्हणून मला असं वाटतं की ह्या देशाने आज जन्म बाबासाहेबांचं ऋण आणायला पाहिजे. ही जातीव्यवस्थेने निर्माण केलेली विषमता जी आहे दिस इज अ पॉयझन आणि हे पॉयझन ह्या देशाला विनाशाकडे घेऊन चाललेलं आहे. दिस पॉयझन ऑफ कास्ट इज टेकिंग दिस कंट्री टू डिझास्टर आणि म्हणून त्याच्यापासून आपण मुक्त व्हायला पाहिजे. आणि साधीशी जो गोष्ट नाही आहे जातीचा अहंकार. बाबासाहेबांनी फ्रॅटर्निटी आधुनिक भारताची संकल्पना समता स्वातंत्र्य बंधुता न्याय कुठला असा देश आहे मला तुम्ही जगात सांगा की 2 जातीची मुलगा आणि मुलगी वरिष्ठ जातीचा मुलगा आणि कनिष्ठ जातीची मुलगी किंवा असं असेल तर त्यांना जात पंचायतीच्या वतीने जिवंत जाळतात. मी पाकिस्तानमध्ये होतो बांगलादेशमध्ये गेलो बाकीच्या देशांसोडा कॅनडा वगैरे सोडून द्या बांगलादेश पाकिस्तान श्रीलंका नेपाळ हे बॅकवर्ड देश त्यांच्यात देखील असं नाही आहे. तुम्हाला माहिती आहे हिंदू धर्माप्रमाणे अनुलोम आणि प्रतिलोम आहे म्हणजे वरच्या जातीतला मुलगा आणि खालच्या जातीतली मुलगी हे मॅरेज चालतं दॅट इज अनुलोम. वरच्या जातीतली मुलगी
आणि खालच्या दर्जीतला मुलगा दिस इज प्रतिलोम हा चालत नाही. नितीन आगेचं सवर्ण मुलीवर प्रेम होतं म्हणून ते वर्गात गेले, त्याला पकडलं, त्याला आणले, त्याचा हाडाचा चुरा केला, त्याचं त्याच्या हाडावरचं मांस काढून त्याला झाडावून लटकवून ठेवलं. त्याला इज इट अ कल्चर? असं आहे की म्हणजे प्रेम करणं 20 वर्ष 22 वर्षाचे मुलं जे असतात ते काय करतील प्रेम करणार नाही तर? मला आश्चर्य वाटतं कधी कधी, जगात असा एकही देश नाही की प्रेम करणाऱ्या तरुण तरुणीनं ती वेगळ्या जातीची असल्यामुळे जाहीरपणे त्यांना जाळणारा देशामध्ये जगात एकमेव देश आहे, दॅट इज इंडिया, दॅट इज भारत, दॅट इज वी. तेव्हा आपण हे बाबासाहेबांच्या विषयी विचारवेध करत असताना, विचार विनिमय करत असताना, अभिवादन करत असताना, नॉट ओनली यू दॅट आय एम आस्किंग ऑर रिक्वेस्टिंग, या संबंध देशानेच अमोलकर विचार केला पाहिजे. शेवटी कल्पना आहे ती न्यायाची. न्याय म्हणजे काय? न्याय परत एक ॲबस्ट्रॅक्ट कल्पना नाही, न्याय हे जगण्याचं एक साधन आहे. म्हणजे असं एखाद्या माणसाने समजा 200 रुपयाचं काम केलं गवंड्याने किंवा सुताराने, असं तुम्हाला वाटलं की 200 रुपयाचं काम त्याने आज केलेलं आहे, हे करताना सुतार किंवा कोणतरी कार्पेंटर असतीलच, ते मोठ्या कंपनीचे असतील, पण बेसिकली ही मस्ट हॅव दॅट काइंड ऑफ ट्रेनिंग. त्याने 200 रुपयाचं काम केल्यानंतर 200 रुपयापेक्षा 1 रुपया कमी देणं, 1 रुपी, दॅट इज इनजस्टिस, दॅट इज अन्याय. मधून उभं राहिलेलं हे स्मारक आहे आणि विशेषत्वानं विचारवेध असो किंवा जागर असो, या सगळ्या व्याख्यानमालेंच्या माध्यमातून ज्ञान ही शक्ती हा बाबासाहेबांचा विचार सरांनी रुजवण्यामध्ये अतिशय महत्वपूर्ण योगदान दिलं. आणि सरांना मी नेहमी पाठवत असतो की आम्ही चालवू हा पुढे वारसा, हा जो वैचारिक वारसा आहे तो आम्ही यापुढेही सातत्याने चालू ठेवू. मला असं वाटतं की सबंध आयुष्य बाबासाहेबांचं जे 1920 त्यांनी बहिष्कृत युद्धकारणी सभा स्थापन केली ते 56 36 वर्ष बाबासाहेबांचा प्रवास आपण जर पाहिला तर एकाकीपणे त्यांनी समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय ह्या तत्वांवर भारतीय समाज निर्माण व्हावा, त्याची उभारणी व्हावी ह्याच्यासाठी त्याने जे प्रयत्न केले, कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज न करता, कुठल्याही प्रकारची तडजोड न करता, आणि हे लक्षात आपण घेतल्यानंतर अवघ्या 66-67 वर्षामध्ये त्यांचं निधन झालं, तब्येत त्यांची बरी नसायची. म्हणजे जगाच्या संपूर्ण इतिहासामध्ये एका माणसाने, एका व्यक्तीने एकाच वेळेला इतक्या वेगवेगळ्या पातळीवर संघर्ष केल्याचं उदाहरण नाही. असे खूप लोक जगामध्ये आहेत, खूप मोठे लोक होऊन गेले, नेल्सन मंडेला, माओ सेतुंग, लेनिनने क्रांती केली, पण हे सगळं जरी खरं असलं तरीसुद्धा बाबासाहेबांनी स्वकीयांच्या विरोधामध्ये संघर्ष करणं, गांधींनी ब्रिटिश साम्राज्यवादाच्या विरोधात संघर्ष केला तो परकीयांच्या विरोधामध्ये होता, आणि तो देश एकत्र त्यांनी केला, त्याबद्दल त्यांचं ते मोठं कार्य आहे. पण बाबासाहेबांचं कार्य त्यापेक्षा कठीण होतं का, इथल्या स्वकीयांच्या विरोधामध्ये संघर्ष करणं, म्हणजे शेजाऱ्याच्या विरोधामध्ये भांडण करणं हे वेगळं, आणि कुटुंबातल्या लोकांशी भांडण करून स्वतंत्रपणे, ह्या जो फरक जो आहे तो बाबासाहेबांच्या विषयी होता. आणि म्हणून पहिल्यांदाच मी ते बाबासाहेबांच्या विषयी बोलत असताना इतका इमोशनल झालो की एक माणूस काय करू शकतो ह्याचं जगातलं उत्तम उदाहरण म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 21व्या शतकाकडे आपण चाललेलं आहे. तुम्ही म्हणालात की त्यावेळेला काँग्रेसने त्यांना खरोखर एक सपोर्ट दिला, परंतु आजचे राजकीय जे आहेत विविध पक्षाचे लोक आजही ते मांडायला तयार आहेत, काय सांगायचं? नाही, असं की राजकीय पक्षांची एक भूमिका आहे, ते बाबासाहेबांचा उपयोग किंवा बाबासाहेबांच्या नावाचा उल्लेख ते निवडणुकीच्या वेळी करतात, हे सगळेच करत आलेले आहेत. मुळामध्ये तो प्रश्न नाही, मुळामध्ये प्रश्न असा आहे की इथल्या प्रत्येक भारतीयाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे नेते, अस्पृश्यांचे नेते, हा जो मनात समज करून ठेवलेला जो आहे तो समज त्याने मनातून दूर केला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर हे फक्त दलितांचे नेते नव्हते, अस्पृश्यांचे नेते नव्हते, त्यांनी केलेला प्रत्येक विचार, त्यांनी केलेली प्रत्येक कृती, त्यांनी सांगितलेला प्रत्येक कार्यक्रम हा या देशातील समस्त भारतीयांसाठी होता. ते कॅटेगोरिकली स्पष्टपणे असं म्हणलं आहे, आय एम इंडियन फर्स्ट आणि इंडियन लास्ट. असे मगाशी मी इमोशनल झालो कारण बाबासाहेबांना या देशाने अपमान केला, बाबासाहेबांचा अवहेलना केली, पण बाबासाहेबांनी तो विचार मनात नाही ठेवला. याचं कारण बाबासाहेब आंबेडकर हे बुद्ध फुले आणि कबीर यांचे अनुयायी होते, त्यांच्याकडनं बाबासाहेबांनी करुणा घेतली, आणि म्हणून
भारतातील लोकांनी बाबासाहेबांना इतका अपमान जरी केलेला असला, बॅरिस्टर असताना त्यांना घर नव्हतं, त्यांना नोकरी नव्हती, परंतु बाबासाहेबांनी मनामध्ये कटुता नाही ठेवली. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आजच्या सगळ्या भारतीयांनी, सगळ्या जातीच्या सगळ्या धर्माच्या लोकांनी बाबासाहेबांचं तत्त्वज्ञान, बाबासाहेबांचे विचार नीट समजून घेण्याची आवश्यकता आहे. राजकीय पक्षाने बाबासाहेबांना समजून घेण्याची आवश्यकता आहे. आणि त्यांचे ते विचार नुसते समजून नव्हे, समजून घेऊन ते कृतीमध्ये आणून त्या अनुषंगाने कार्यक्रम त्यांची अंमलबजावणी करून या देशातील सामान्य माणसांना, गरीब माणसांना जात धर्म भाषा यांचा विचार न करता सर्वांना न्याय कसा मिळेल याच्याबद्दलचा प्रयत्न केला पाहिजे, म्हणजेच बाबासाहेब आंबेडकरांना खऱ्या अर्थाने अभिवादन केल्यासारखं होईल. जिल्हाधिकारी होता आणि विशेष करून मुंबई महानगरपालिकेच्या तुम्ही आयुक्त आणि ही वास्तू पाहिली. आज पाहिल्यानंतर तुम्ही भंगरसाहेबांचं सुद्धा या ठिकाणी खरोखर कौतुक केलं आणि विशेष करून म्हणजे साहित्यिक यांचा या वारसा या ठिकाणी चालवण्याचा प्रयत्न केला. का नवी मुंबईचा आयुक्त म्हणून या वास्तूला मी हजर झाल्यावर आलो होतो. त्यानंतर पुढील दोन कार्यक्रमाच्या निमित्ताने इथे वारंवार येणं झालेलं आहे आणि मला खूप अभिमान वाटतो आणि आनंद वाटतो की नवी मुंबई क्षेत्रामध्ये अशा प्रकारची वास्तू आहे. कारण मी ह्या वास्तूला बाबासाहेबांच्या विचाराचं ज्ञानस्मारक असंच म्हणतो आणि मला असं वाटतं की महापालिकेचं इतकी सुंदर वास्तू उभी केल्यानंतर ही आमची जबाबदारी आहे की बाबासाहेबांचे विचार ह्या स्मारकाच्या माध्यमातून नवी मुंबईतील सर्व जनतेला, फक्त नवी मुंबईतील नाही महाराष्ट्रातल्या सर्व जनतेने या ठिकाणी यावं आणि बाबासाहेबांकडूनचे विचारांची प्रेरणा घ्यावी आणि त्यांच्या विचाराप्रमाणे वागावं ही आमची यामागची भावना आहे. आणि याच भावनेतून आम्ही अशा प्रकारची व्याख्यानांचं आयोजन केलेलं आहे आणि आज इथे मुणगेकर सर आले आणि त्यांनी खूप सुंदर या ठिकाणी बाबासाहेबांच्या विचारावर मार्गदर्शन केलं, याबद्दल मला अतिशय आनंद आहे. पुढील बातमीसाठी अपडेट राहा प्रबोधन देशे यूट्यूब चॅनलला. सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबा.